या क्लबच्या वतीने आणि जेव्हा जेव्हा समाजात अंधार पडतो, जेव्हा जेव्हा समाजात अशी काहीतरी अनागोंदी निर्माण होते, तेव्हा खऱ्या अर्थानं दिशा दाखवण्याचं काम, त्या ज्ञानाचा दिवा दाखवण्याचं काम जे शिक्षक करत असतात, अशा शिक्षकांना पुरस्कार, म्हणजे एका दिव्याला दुसरा दिवा लावावा असा हा कार्यक्रम आहे. आणि ते मला खरंच उपयोग झाला, अधिकारी 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 पदाने अधिकारी आहे पण डीएनए शिक्षिकाचाच आहे, म्हणजे मी अजूनही शिक्षिकाच आहे. मी अजूनही अधिकारी स्वतःला नंतर समजते आणि अगोदर माझ्यातली शिक्षिका जी मी अजून मरू दिली नाही आहे, पुढेही मरू देणार नाही आणि ती कधी मरणार पण नाही असं मला वाटतं. त्याचा मूळ पिंड असतो आपला एक, जो तो शिक्षिकेचा आहे आणि त्यामुळं मुळातली तुमचीच एक शिक्षिका. ते खूप वेळ झालं सगळ्यांना सांगता येईल तुम्ही सगळ्या शिक्षिकेंच्या गराड्यात. मी त्यांना तेव्हाच म्हणणार होते की काका मी पण शिक्षिकाच आहे, त्यामुळे आमचं शिक्षिकांचं महासंमेलन म्हटलं तरी हरकत नाही. असा एक वृद्ध कार्यक्रम रोटरीने या ठिकाणी आयोजित केला आणि समाजाला दिशा देण्याचं काम करणारे आमचे शिक्षक बांधव, जेव्हा जेव्हा अज्ञानाचा अंधार पसरतो, जेव्हा जेव्हा सगळीकडे अनाबंदी असते, जेव्हा जेव्हा सगळीकडे हाहाकार माजलेला असतो, त्या सगळ्यामध्ये एक मिनमिनणारा दिवा म्हणजे आमचा शिक्षक असतो आणि तो सातत्याने सगळ्यांना दिशा दाखवत असतो, सातत्याने मार्ग दाखवत असतो. घडपडणाऱ्या जसं त्या गाण्यामध्ये पण सुंदर ओळी आहेत ज्या मला प्रचंड आवडतात, जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना तेवत्या राहो सदा रंध्रा तुम्ही संवेदना. अशा संवेदना अहोरात्र आपल्या सोबत घेऊन काम करत असणारा आमचा शिक्षक बांधव, त्याच्या पाठीवर अशी कुणीतरी कौतुकाची थाप मारलं. कारण काय झालंय, जसं मग अशी मी काका बोलत असताना माझं कौतुक करत असताना मुलगी म्हणून ते कौतुक करत होते, पण ओव्या एकीकडे गात असताना एकीकडे शिव्या पण मिळत असतात. आमच्या शिक्षकांच्या पण वाट्याला ते असतंच. आमच्या शिक्षकांना काही लोक चांगले म्हणत असले तर काही लोक नावं ठेवणारी असतातच. हे समाजात सगळ्यांच्या बद्दल घडत असतं पण मला वाटतं कुणीतरी शिव्या देतं म्हणून आपण आपलं काम न थांबवता आपलं काम नेटाने पुढे घेऊन जाणं, आपण जे काम करतो आहोत त्याच्याबद्दल आपण त्याच्याबद्दल आपला विश्वास असणं आणि त्या कामाच्या स्वरूपातून आपली स्वतःची एक नवी ओळख निर्माण करण्याचं काम आमचे शिक्षक बांधव हे वाडी वस्ती तांड्यावर शहरामध्ये करत असतात. अशा आमच्या पाच शिक्षकांचा आणि पाचही शिक्षक माझ्या अत्यंत जवळचे आहेत, ज्यांना मी वैयक्तिक ओळखते आणि वैयक्तिक त्यांच्या सगळ्यांच्या कामाचा मला परिचय आहे. आमचे बोरीचे सर ज्यांनी बोरीमध्ये त्यांच्यातलं कलाकार आम्ही पाहिला आहे, त्यांचं शिस्त आम्ही पाहिली आहे. मायाची खूप चांगली ओळख आहे, माझ्या पीएचडी साठी मी मायाला सातत्याने त्रास देत असते. माया पेट आली की सांग मला पण पीएचडी करायची आहे आणि माझ्या पीएचडीच्या कामाला तू मदत कर, तिचं इंग्रजी खूप चांगलं आहे. मला वाटतं इतिहास तर करतेस का तू, इतिहास मध्ये करते आणि अजून एक सेट पास झाली असं काहीतरी, दोन सेट एक नेट, दोन सेट एक नेट पास झाली आहे, म्हणजे एक शिक्षिका बघायची चांगली चांगली ओळख आहे आणि एक तळमळीने काम करणारी शिक्षिका. ती तिच्या आईला इथे घेऊन आली आणि मला ती खूप छान वाटलं की तिने तो आईला पुरस्कार द्यायला लावला, कारण तिची शिक्षिका आई आहे ना पहिली शिक्षिका आणि आईकडून तिचा सत्कार होतं आणि एका आपलं कौतुक होताना आपल्या आई वडिलांना तिथे बघता येतं. आई तुम्ही खूप नशीबवान आहात, इतकी चांगली मुलगी तुमची आहे आणि तिचं काम खूप चांगलं आहे. आमच्या महामाया मॅडम, म्हणजे मी त्यांचं काम गोदावरी शाळेला आम्ही खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो, त्यावेळी त्यांची मी लॅब पाहिली, त्यांचा अभ्यास पाहिला, त्यांनी तिथली प्रत्येक गोष्ट का केली आहे, कशी केली आहे, कोणत्या शास्त्रज्ञांची फोटो कुठं लावायची आहेत, भौतिक शास्त्राची लॅब कशी असेल. म्हणजे मी आर्ट्सची विद्यार्थिनी आहे पण त्यांचं काम बघून त्यांनी ज्या पद्धतीने केलं, म्हणजे मी आमच्या त्यावेळेस मी पंचायत समिती नागपूरला होते गट शिक्षणाधिकारी, आमच्या अनेक शिक्षकांना मी सांगितलं की एकदा जाऊन त्या लॅब बघा आणि आमच्या महामाया मॅडमला भेटूया. खूप जणांना मी सांगितलं म्हणजे खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि आउटस्टँडिंग काम, म्हणजे एखादा माणूस आपल्या कामात किती वेगळ्या पद्धतीने स्वतःला वाहून घेऊन जाऊ शकतो ते त्यांच्याकडे बघितल्यावर कळतं. म्हणजे त्यांच्या नावात महामाया, मायेचं महास्वरूप कर्तृत्वाचंही तितकंच महान स्वरूप त्यांच्यामध्ये आहे आणि तुम्ही अशा मॅडमना या ठिकाणी गौरव केला. त्यांचाही भारत मॅडमचा मी प्रत्यक्ष वर्ग बघितला नाही पण त्यांचं काम ऐकून आहे आणि त्यांचा जो हा सगळा एक मैत्र मानली आली जमली आणि त्यांची जी तळमळ चालली ती त्याच्यातून लक्षात येतं. माणसाची व्यक्तिगत अशी एका दिवसात आणि एका रात्रीत घडत नसतात बरं का, ते घडण्यासाठी खूप अव्याहत प्रक्रिया आहे, सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. एकल कोणती माणसं, कुणात न मिसळणारी माणसं, असा माणसाचा गोतावळा निर्माण